कोल्हापुरातील शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत असून दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची भीती आहे, कारण जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर आहे, मात्र उर्वरित भागामध्ये अद्यापही पावसानं हजेरी लावलेली नाहीये, तेव्हा आता शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळतं। पेरणी करून आता आम्ही पावसाची वाट बघतोय, पाऊस महत्त्वाचा आहे, पाऊस लागला पाहिजे। आमदा ह्या सरासरी बघितलं तर ह्या वर्षी पाऊस 8 ते 15 दिवस लांबला आहे। आता जर पाऊस वेळेत नाही पडला तर आता नवीन पेरणीची वेळ येणार, बी बियाणं नवीन पैसे घालायला लागणार, ट्रॅक्टर मशागत शेतीचे नवीन कामं नवीन परत करायला लागणार आणि यामुळे शेतकरी फार अडचणीत येणार आहे। एवढं बी जर शेतामध्ये पेरलेलं आहे त्याची मशागत ट्रॅक्टरचा खर्च आणि मजुराचा खर्च एवढं जर काढलं तर शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काय परवडत नाही। वरून हे पावसाचं असं लांबणं म्हणजे हे जर बी जर खराब झालं तर परत त्याला दुबारा पेरणी करण्याची गरज आहे। आणि शिवाय हा भाग पन्हाळा तालुक्यातील आपलं आमची हे गावं नदीपासून दूर असल्यामुळं इथं सिंचनाची काही तर सोय व्हावी एवढी शासनाला आमची नम्र विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।